ही जोडी दाखल झाले. दरम्यान चला मॅच स्टार्ट करा प्लीज, कारण झाडांच्या सावली सुद्धा भरपूर मोठ्या होत आहेत. याच्यावरून समजायचं की वेळ थोडासा कमी राहिलाय, कारण 5:30 वाजलेले आहेत. वळू आपण जीतू यांच्या गोलंदाजीकडे. पहिल्या चेंडूर आयटा मोर विकेट आणि एक्स्ट्रा उठवास व्हेरी फर्स्ट बॉल ला येतोय गोल्डन टकच्या रूपानं फलंदाज वैभव. पंजांचा बॉल आहे, इट्स अ नो बॉल. आपण बघतायत पंच कसला नो बॉल आहे साइड आपण बघू शकाल आणि ते नो बॉल. वैभवला मिळते संधी, एक धाव मिळते इथे आणि येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट. आणि मिस टाइम शॉट, डाऊन द बॉल खेळाडू येतोय. झेल तिथे सुटलाय, फक्त एक धावसंख्या पोहोचली ती 2. दोन धावा स्कोर कार्ड वरती. नॉस अगेन चा बॅटर गौरव स्ट्राइक वरती येत आहेत. पुढचा चेंडू हो, या वेळेला मात्र आपल्याला बघायला मिळतो हिट विकेट फलंदाज बाद. विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येताना आउट झाले होते, परंतु नो बॉल आणि त्यानंतर चौकार आला, परंतु हिट विकेट. इथे मात्र निर्माण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील प्रीतम घरत. डबा स्कोर कार्ड वरती 2 चेंडू आणि 2 धावा. निर्माण प्रीतम घरत मागच्या मॅच मध्ये सुंदर कामगिरी केली होती प्रीतमनं, या मॅच मध्ये त्यांच्या समोर आहेत ते जीतू. व्हेरी फर्स्ट बॉल हवरपणे मात्र एक्झिक्यूट केलं एक्स्ट्रा कव्हर्सला, एकदा कम्प्लीट केले आणि दुसऱ्या धाब्यासाठी वेगानं इथे जात आहेत मिस्टर वैभव. संख्या पोहोचेल ती 4. 4 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू 3 चेंडू 4 धावा. प्रीतम आल्या आल्या मात्र ऑफ द मार्क होत आहेत. कव्हर्सला सुंदर ड्राईव्ह केलं होतं. यावेळेला लाभ करण्याचा प्रयत्न क्वाड बेंच रूपानं प्रीतम करत स्वस्तात बाद आउट. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सन्युमान राकेश. प्रीतम घर सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. चांगली गोलंदाजी जीतू यांच्याकडनं, थोडस जखडून ठेवलंय. पुढचा चेंडू हो, यावेळेला ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, किपरच्या माध्यमातून गॅदर करता येत नाही. बाईच्या रूपानं सिंगल कम्प्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना चिराग आम्हाला सांगतायत पोहोचले ती 5 आणि चेंडू झालेले आहेत तेही 5. 5 चेंडू 5 धावा.
वैभव ज्यांना एक संधी मिळाली तेच आपल्याला स्ट्राईक वर बघायला मिळत आहेत. आणि इथे पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधला गेलाय. चेंडू वन्स बाउन्स की षटकार पंच आम्हाला सांगतो. स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला शॉट बघायला मिळाला. सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत वन्स बाउन्स चौकार आलाय. नवीन गोलंदाज जियांश पुढचा चेंडू हो यावेळेला मात्र डॉट बॉल थोडस ऑप्शनच्या बाहेर जाऊन ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ड्रिल केली होता परंतु निर्धाव चेंडू जी सांगता बघायला मिळते. सात चेंडू नऊ धाबा आणि धक्के लागलेले आहेत ते दोन. आयव्हीपी लिमिटेड प्रथम बॅटिंग करताना पण बघतायत. पुढचा चेंडू जियांशू हो यावेळेला कडे कडे छोटा बॅकलिप ने खेळलाय. मिस अँड शॉट आणि फलंदाज बाद आउट. अंकित येतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं दोन चेंडू झालेले आहेत. अवघ्या धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात त्या नऊ. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते चार. आणि या चार चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा पडवण्याचा प्रयत्न असेल. अंकित आलाय न्यूमॅन. सन्माननीय बिना एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पेजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मी करतो वेलकम. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ज्याने आम्हाला सौजन्य केले थँक्यू सरजी. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय कल्पेजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे. यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करताना विकेट गिरता हुआ म्युझिक बजता हुआ. उलटा सरल पाठवून दिले लॉंग लेगच्या वन्स बाउन्स इमारतीच्या बाहेर चौकार. जोश निर्माण करून देतील. काही वेळेला शॉर्ट बॉल होता ऑन साइड ला बॅटला ड्रिल केलं होतं. चेंडू मात्र गलीला ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे होते कम्प्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आहे. आणि विकेट सॅक्रिफाईस करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. सिंगल ने धावसंख्या पोहोचली ती 14 आणि टार्गेट सेट केले गेले ते 15 धाव्याचं टार्गेट समोर आहे. त्याच्यानंतर आपण फर्स्ट सेमी फायनल बघायला मिळेल. आणि फर्स्ट सेमी फायनल असेल
टार्गेट समोर सेट केलं गेले 15 त्याच्यानंतर सेमीफायनल पहिली निवाडी बी डेकोर त्यांच्या मधला प्रथम सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल आणि तो 3 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. 3 षटक असेल, 3 गोलंदाज आणि पॉवर प्ले नसणार आहे याची आपण नोंद घ्या. टी डेकोर आणि निवॉन आणि डी डेकोर मधला पहिला सेमीफायनल आपण बघणार आहोत. चला प्रीतम तयार आणि दुसरा असेल जीएम आणि विजेता संघ मधला सेमीफायनल. 15 धावा वाचवण्यासाठी प्रीतम घरत गोलंदाजी ट्रॅक वर राईट टाइम उरतो विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल फाइन लेग ला एक्झिक्युट केलाय, सरलतोय कॉमेंट्री सुरू ला अभिवादन करताना चौकार. आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि आमच्या डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सुंदर सॉन्ग ते वाजवत आहेत मानव जबरदस्त कामगिरी करताना. प्रीतमचं स्वागत केले चौकारानं. फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील चांगली बॅटिंग करतायत. 11 मध्ये 11 ची गरज. हो यावेळेला शेतबोल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा सरळ जातोय गली रिझनला. लेग बाईच्या रूपानं सिंगल कम्प्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचली ती 5. कैलाशजी निलेशजी सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आपण बघतायत अर्श निलेश पाटील यांच्याकडनं प्रथम पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. व श्री प्रथमेश व श्री उत्तमजी बिंबळे यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक आम्हाला प्रोव्हाइड झाले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. श्री अनुजी पुजार यांच्याकडनं प्रथम व द्वितीय चषक आम्हाला प्रोव्हाइड केले दुर्गा कॅटर्स यांच्याकडनं, त्यासाठी त्यांचे आम्ही ऋणी आहोत. एक सुंदर अप्रतिम असं सहकार्य आम्हाला त्याने दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्नानानं आपलं शरीर पवित्र होतं, जप केल्याने आपलं मन पवित्र होतं, ध्यान केल्याने आपलं चित्त पवित्र होतं आणि दानानं आपलं धन पवित्र होतं. ते दानशूर व्यक्तिमत्व आपण बघतोय ज्याने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. सर्वांचं पुनश्च एकदा आभार आणि वळू या मॅच कडे. पुढचा चेंडू प्रीतम फुलटॉस साहेब फक्त दिशा दिली आहे, सिंगल कम्प्लीट केले, वेगानं दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दॅट्स अ ब्युटी ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. आपण नेक्स्ट मॅच निवॉन विपक्ष मॅच बघायला मिळेल आणि संतोष सरांना मी विनंती करेन आपण टॉस करून घ्या. 3 षटक, 3 गोलंदाज अनिवार्य. चिराग धावा स्कोर कार्ड वरती 7. अजून 8 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे.
नक्कीच या षटकानंतर आपण हे षटक होऊन समजू सर, नंतर कॅमेरामन आपण टॉस बॉक्स कडे कॅमेरा फिरवा आपला. अप्रतिम ड्राईव्ह, पुनश वेल कॅल्क्युलेशन क्रिकेट, सिंगल कम्प्लीट झाले आणि धावसंख्या एकने पोहोचते ती 8 वर. चांगला कॅल्क्युलेट क्रिकेट बघायला मिळते. फलंदाज गौरव आणि आशिष ही जोडी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना, ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो, ते सिंगल डबल कडे पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करतायत. आता आशिष पाटील यांच्या बॅटमधून आपण एक चौकार बघितलाय, तोच फलंदाज प्रीतम घरजच्या अगेन्स्ट मधला आपले इरादे कशा पद्धतीने जाहीर करेल हे बघावं लागेल. छेडू क्रमांक 5वा प्रीतम घरज, फुलटर छेडू आहे, गॅप शोधला गेलाय का, ओ असं वाटलं होतं यावेळेला झेल होईल आणि झेल झाला असतं पिक्चर वेगळं असतं. धावसंख्या पोहोचलंय ती 14, स्कोरिंग लेवल नाव 1 रन्स मोर टू विन. एका धावीची गरज आहे, स्कोर लेवल झालाय, परंतु बघूया एका धावीची गरज सामना जिंकण्यासाठी. आशिष बॅट मधन धावा आलेले आहेत आणि इथे लॉन्ग ऑनला क्लिअर करत इथे आलाय विजयाचा हा एक शॉट. अभिनंदन एबी लाइटिंग विजयश्री संपादन हार्डलक आयबीपी लिमिटेड, आपण सुंदर क्रिकेट खेळलात, आपलं धन्यवाद. ओ टू जाऊया संतोष सरांकडे. 3 षटकांची मॅच.